Wah, काय बातमी आणली आहेस? वाह, म्हणजे इतकी वर्षे सूर्यदेवाची उपासना करून सुद्धा कन्यारत्न जन्माला यावे? म्हणजे आता मद्र देशाला वारस नाही? अगं, त्या गादीवर ते आपला पुत्र बसावा हीच कदाचित देवदेवतांची सुद्धा इच्छा आहे. आता तू बघच, राज्याला वारस नाही या विचारानेच राजा अस्वस्थ होणार. आपण आता अधू झालो आहोत या कल्पनेनेच त्याला रात्रभर झोप लागणार नाही, आणि याचाच फायदा आपण घ्यायचा. त्या राजकन्येचा विवाह आपल्या मुलाशी करून देण्याखेरीज त्याच्या समोर दुसरा पर्याय नसणार आहे. फक्त काही दिवसांचा अवधी, मग हे सगळं राज्य आपलं असेल, फक्त आपलं.